गोरगरीब जनता कष्टकरी व शेतकऱ्यांवर येणारी संकटे दूर होऊन तो सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी शक्ती आणि आशीर्वाद द्यावा असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापूजेप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते पार पडली त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सह अध्यक्ष गैनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते त्या दोघांचा हृदय सत्कार करण्यात आला यावेळी महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत आमदार हरिभाऊ बागडे बबनराव पाचपुते सुभाष देशमुख रणजितसिंह मोहिते पाटील समाधान आवतडे सचिन कल्याण शेट्टी पृथ्वीराज देशमुख सुनील कांबळे गोपचंद पडळकर राणा जगजित सिंह पाटील जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार लोहिया जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी अप्पर जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजीव जाधव मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते अनेक अतिक्रमणे होत असतानाही वारकऱ्यांनी भागवत धर्माची पथका फडकत ठेवली वारीचा हा अभूतपूर्व सोहळा पाहणाऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटते हा सोहळा वृद्धिगत व्हावा अशी आपणा सर्वांची अपेक्षा आहे असे सांगून फडणवीस म्हणाले पंढरपूर वारीच्या सर्व परंपरा अखंडित ठेवून वारकरी संप्रदायाची परंपरा पाळून स्थानिकांना विश्वासात घेऊन कोणाचंही नुकसान न करता कोणालाही विस्थापित न करता अधिग्रहित केलेल्या जागेचा योग्य मोबदला संबंधितांना देऊन पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम टप्प्यात येईल नामदेव पारी ही एक अभूतपूर्व व्यवस्था आहे त्याचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येतात त्यामुळे मंदिर जीर्णोद्धार व नामदेव पारीचा विकास प्राधान्याने करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले मंदिराच्या दुरुस्तीचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येईल आणि आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री आणि भाविक पंढरीत येतील तेव्हा त्यांना हा बदल दिसेल असा विश्वास व्यक्त करून पांडुरंगांच्या भक्तीत लीन होऊया व भागवत धर्माची परंपरा वारकरी प्रथा परंपरा भक्तिभाव पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करूया असेही ते म्हणाले शिरोडी खुर्द येथील उत्तमराम साळुंके आणि कालावती साळुंके हे दाम्पत्य मानाचे वारकरी ठरले त्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं एक वर्ष कालावधीचा मोफत प्रवासाचा पास सुपूर्द करण्यात आला साळुंके समाजकल्याण कार्यालयातून सेवानिवृत्त झाले असून ते पन्नास वर्षापासून वारी करीत आहेत यावेळी मंदिर समितीच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत लोकप्रतिनिधी व प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सा सत्कार करण्यात आला मंदिर समितीच्या सदस्य ॲडव्होकेट माधवी निगडे यांच्या वेल्फेअर फाउंडेशनच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्रकथेवर आधारित अॅनिमेटेड फिल्मचे तसेच मंदिर समिती दैनंदिनी व श्रींच्या पुरातन अलंकारांच्या अल्बमचे प्रकाशन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बाल वारकऱ्यांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविक सहअध्यक्ष गैनीनाथ महाराज औसेकर यांनी केले तर आभार विनय कुलकर्णी यांनी मानले